नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता प्रचंड वाढल्याची बाब समोर येत आहे। मंगळवारी दिनांक 14 जुलै 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत आणखी 75 रुग्ण खेड तालुक्यात सापडले असून चाकण खंडोबा माळ येथील बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू हा देखील कोरोनामुळेच झाल्याचं निष्पन्न झालं आहे। चाकणसाठी एक अत्यंत धक्कादायक बाब मानली जाते, ती म्हणजे चाकणमध्ये मंगळवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत तब्बल 43 नवीन रुग्ण मिळून आले असल्याची बाब तालुका आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे। खेड तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 471 वर जाऊन पोहोचलाय। धक्कादायक म्हणजे चाकण नगरपालिका हद्दीत खंडोबा माळ येथील एका व्यावसायिकाचा पिंपरी येथील रुग्णालयात झालेला मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं तालुका आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केलंय। त्याचबरोबर चाकण पालिका प्रशासनाने देखील संबंधित मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याचं मंगळवारी मान्य केलं। खेड तालुक्यात 14 जुलै 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत नवीन 75 रुग्ण मिळाले आहेत, त्यामुळे खेड तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आता 471 झाला असून यातील 209 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे। चाकणमधील बांधकाम व्यावसायिकासह एकूण 10 जणांचा मृत्यू झाला असून 252 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण सध्या खेड तालुक्यात असल्याची माहिती तालुका आरोग्य प्रशासनाकडून मिळाली आहे। खेड तालुक्यात नव्याने मिळालेले रुग्ण चाकण, खराबवाडी, राजगुरुनगर, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, केळगाव, तिन्हेवाडी, रासे, शिरोली आदी गावातील असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। चाकण पालिका हद्दीत 43 नवीन रुग्ण मिळाले असल्याचं तालुका आरोग्य विभागाने स्पष्ट केलं, त्यामुळे चाकण नगर पालिका हद्दीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा आता 88 वर जाऊन पोहोचला आहे। चाकणमध्ये मंगळवारी नव्याने मिळालेले रुग्ण हे गोल्डन चौक, एकता नगर, खंडोबा माळ, राणूबाई मळा आदी भागातील असल्याची माहिती चाकण नगर परिषद प्रशासनाने दिली आहे। खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा अत्यंत वेगाने पुढे सरकू लागला आहे, त्यामुळे प्रशासनाने अनेक खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत। त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी 13 जुलै 2020 रोजी मध्यरात्रीपासून खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर, आळंदी पालिका आणि 5 पेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेल्या गावात लॉकडाऊन सुरू आहे। महाळुंगे येथील कोविड केअर सेंटरकडे अनेक जण धाव घेत असतानाच चांडोलीमध्ये देखील उपचार सुरू करण्यात आले आहेत। तर खेड तालुक्यातील या स्थितीबाबत अधिकारी नेमकं काय म्हणतायत ते आपण पाहूयात। नागरिकांना एकच आव्हान आहे, कामाशिवाय घराबाहेर पडू नका आणि गर्दी करू नका। प्रशासनाला सहकार्य करा, सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळा, 100% मास्कचा वापर करा आणि समजा एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या सोसायटीमध्ये जर एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला तर घाबरून जाऊ नका। घरामध्ये स्वतः आधी क्वारंटाईन होऊन घ्या आणि क्वारंटाईन झाल्यानंतर ज्यांना लक्षणं आहेत अशांची आपण तपास करतो आहे। म्हाडामध्ये म्हाळुंगे येथे आपल्याकडे त्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि आजपासून आपण चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या तिथं सुद्धा आपण सीसीटी चालू केलेले आहे। खेड तालुक्यामध्ये 2 सीसीटी आपण कार्यान्वित केलेले आहेत। म्हाडामध्ये जवळपास 600 रुग्णांची व्यवस्था आहे आणि चांडोली या ठिकाणी आपल्याकडे 200 रुग्णांची आपण व्यवस्था केलेली आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नका, प्रशासनाला सहकार्य करा पण संयम ठेवा। एकूण रुग्णांचा जो आकडा वाढत आहे ज्याच्यामध्ये जे आपल्याकडे जो चाकण जो बेल्ट आहे, चाकण पट्ट्यामध्ये जे औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात आहे आणि चाकण असेल, मेदनकरवाडी असेल, नाणेकरवाडी असेल, खराबवाडी असेल, यामधलं जे डेन्स पॉप्युलेशन आहे यामुळे आपल्याकडे रुग्णांची संख्या वाढत आहे। परंतु आपण उपाययोजना मोठ्या प्रमाणावरती करत आहोत, जनजागृती करत आहोत, सर्व्हिलन्स चांगल्या प्रकारे राबवत आहोत, त्यामुळे जरी पॉझिटिव्ह रुग्ण आले तर बरे होऊन जाण्याचं प्रमाण सुद्धा अतिशय चांगलं आहे। आज म्हाडामधून जवळपास 54 लोकांना आपण डिस्चार्ज दिलेला आहे, बरे होऊन लोक गेलेले आहेत। बरे होऊन जाणाऱ्यांचं प्रमाण अतिशय चांगलं आहे, लोकांनी घाबरून जाऊ नये, सहकार्य करावं। चाकण नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की माननीय उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर खेड यांचे दिनांक 13/7/2020 रोजीचे आदेशानुसार चाकण नगर परिषद क्षेत्रासाठी दिनांक 14/7/2020 ते 24/7/2020 या कालावधीत संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। या कालावधीमध्ये शहरातील अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, तसेच बँक, शासकीय कार्यालय व औद्योगिक कारखाने या आस्थापना वगळता
इतर सर्व आस्थापना पूर्णपणे बंद राहणार आहेत. या कालावधीमध्ये शहरातील कोणत्याही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी फिरू नये व प्रशासनात सहकार्य करावे. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.